पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून दादा आरोग्य शिबिर घेतली गेली। 25,000 लोकांच्या तपासण्या आम्ही केल्या, 1,500 लोकांचे ऑपरेशन आम्ही केले आणि आबांचा आरोग्याच्या बाबतीतचा जो विचार होता तो विचार जोपासण्याचं काम आज आबांच्या विचारांच्या माध्यमातून आम्ही केलं। ई श्रम कार्ड असेल, आधार कार्ड असेल, प्रत्येक गावोगावी गरीब माणसाच्या तेवढ्याच अडचणी आहेत की दादा कुठेतरी रेशनिंग कार्ड मिळालं पाहिजे, रेशन कार्ड मिळालं तर धान्य मिळालं पाहिजे, धान्य दिलं जात नाही यावरती आपण तोडगा काढला पाहिजे आणि कुठेतरी या मागण्या पूर्ण लक्षामध्ये घेऊन आरोग्य शिबिरांबरोबर शासकीय ज्या योजना आहेत त्याचा लाभ देणारी शिबिर सुद्धा आम्ही मतदारसंघामध्ये राबवली आणि साधारण 20,000 लोकांनी त्या योजनांचा सर्व फायदा घेतला। त्यामुळे मला निश्चितपणाने एक अभिमान आहे की आबांचा मुलगा म्हणून वावरत असताना नुसताच रक्ताचा वारसदार म्हणून आम्ही वावरत नाहीये, विचारांचे वारसदार म्हणून आम्ही वावरतोय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न करतोय। आज दादा ग्रामपंचायतीच्या सरपंचांचे आणि सदस्यांचे सत्कार आपण घेतले। 2017 ज्यावेळेस याच टप्प्यातल्या ग्रामपंचायती झाल्या त्यावेळेस 55 पैकी माझ्या मते 12 किंवा 13 दोन्ही तालुक्यात मिळून ग्रामपंचायती आल्या होत्या। आम्ही काम केलं आणि आज त्याच कामाच्या माध्यमातून 55 पैकी 35 पेक्षा जास्त ग्रामपंचायती या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून आल्या, त्या फक्त सर्वसामान्य माणसाच्या आशीर्वादामुळे निवडून आल्या। या पुढच्या काळात मी एकच शब्द देऊ इच्छितो की पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल आणि त्यानंतर दादा विधानसभा असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या मतदारसंघामध्ये एक नंबरच राहील हे सुद्धा मला आज या लोकांच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे। आज आपण या मणेराजुरी गावामध्ये माझ्या मागणीवरून माझ्या विनंतीवरून आलात, आपण आज मतदारसंघामध्ये दौरा केला, मतदारसंघामधल्या अडचणी समजून घेतल्या आणि त्यावरती विरोधी पक्षनेता म्हणून आवाज उठवण्याचा शब्द जो सुमनताईंना दिलेला आहे तो निश्चितपणाने आमच्यासाठी धीराच आहे। त्यामुळे जाता जाता मी दादा आपल्याला एवढंच सांगतो की पुन्हा एकदा त्या वाक्याची आठवण करून देतो की महाराष्ट्रासाठी दादा तुम्ही दादा असाल पण तासगाव कवठे मंका लोकांसाठी तुम्ही आबा आहात हे लक्षात ठेवूनच त्या ठिकाणी आमच्यासाठी सकाळी